आज बातमी आहे सुनील तटकरे यांच्या एका मोठ्या विधानासंदर्भात. निकालानंतर शरद पवार समर्थक हे अजित पवारांसोबत असतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलंय, एक सूचक वक्तव्य केलंय. तसं मी नक्कीच आज या ठिकाणी आपल्या मार्फत सांगू इच्छितो आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील बाहेरचे अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला प्रवेश हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राज्याच्या देशाच्या पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारा त्या ठिकाणी आहे, तो होणार आहे. एवढंच आपल्या या बैठकीच्या मार्फत मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत. शुभम, सुनील तटकरे यांनी एक मोठं विधान केलंय, सूचक वक्तव्य केले. खरं तर लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्यापही समोर येणं बाकी आहे, त्या अगोदरच तटकरे यांनी हे विधान केलेलं आहे, कसं विश्लेषण होईल याचं? अर्थातच जगदीशजी, बघायला गेलं तर सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद जी आहे आज राष्ट्रवादी कार्यालय इथे संपन्न झाली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पक्ष प्रवेश होणार आहे. तर एकूणच बघायला गेलं तर 27 तारखेला दुपारी 2 वाजता गरवारे क्लब या ठिकाणी हा जाहीर पक्ष प्रवेश जो आहे तो होणार आहे आणि विश्वसनीय सूत्रांकडनं जय महाराष्ट्राला अशी माहिती मिळत आहे की हा जो पक्ष प्रवेश आहे याच्यामध्ये 1 किंवा 2 शरदचंद्र पवार गटातले जे राष्ट्रवादीचे जे 2 आमदार आहेत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे आणि अनेक महत्वाचे पदाधिकारी जे आज शरद पवार गटात आहेत ते अजित पवार गटामध्ये येणार आहे अशी एक प्रमुख माहिती जी आहे ती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडनं जी आहे मिळत आहे. सोबतच बघायला गेलं तर त्यांनी असं सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की हे जे पक्ष प्रवेश होत आहे हे ठरलेलं होतं आणि त्या कारणाने होत आहे, उशीर होत आहे पण काही हरकत नाही. पण त्यांनी एक अजून महत्वाचं सांगितलं आहे की 4 जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येतील तेव्हा अनेक असे जे महाविकास आघाडीमधील पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांचा पक्ष प्रवेश महायुतीमधील पक्षांमध्ये होणार आहे असं त्यांनी एक वक्तव्य देखील केलेलं आहे. जी, त्यामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का असेल. धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी.